नमस्कार, कोकणी रिअल इस्टेट एजन्सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत व्हाईट सँड बीच पासून 600 मीटरवर असलेला खूप छान पद्धतीने डिझाईन केलेला आणि RCC बांधकाम असलेला बंगलो. या प्रॉपर्टीच्या जवळपास मार्केट व हॉस्पिटल सुविधा आहे. तसेच ही प्रॉपर्टी प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला तर मग या प्रॉपर्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्याच्या ठिकाणी. गुहागर हे प्रसिद्ध आहे स्वच्छ आणि सुंदर बीच साठी. गुहागरला 5 ते 6 किलोमीटरचा बीच लाभला आहे आणि याच बीच पासून 600 मीटरवर ही आजची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत. गुहागरमध्ये येण्यासाठी रेल्वे स्टेशन चिपळूण रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन येथून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनवरून स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस गुहागरसाठी रेग्युलर अवेलेबल असतात. मुंबई येथून 300 किलोमीटरच्या अंतरावर असून पुणे 240 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कोल्हापूर येथून 200 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपण आज जो बंगला बघत आहोत तो 600 स्क्वेअर फूटचा असून RCC बांधकाम केलेलं आहे. या बंगलो मध्ये स्पेशियस असा व्हरांडा आणि अंगण आहे. मेन एंट्रन्सने आतमध्ये गेल्यावर हॉल आहे. हॉलमध्ये छोटंसं देवघर सुद्धा आहे. हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी 2 विंडो आहेत. या बंगलो मध्ये स्पेशियस असं किचन आहे. किचनला अटॅच संडास बाथरूम आहे. हा 1 BHK बंगलो आहे. या बंगलो मध्ये स्पेशियस बेडरूम सुद्धा आहे आणि या बेडरूमला अटॅच संडास बाथरूम आहे. हा टोटल 8 गुंठ्यांचा ऍग्रीकल्चर प्लॉटवर बांधलेला बंगलो असून प्लॉट पूर्णपणे मातीचा आहे. ही प्रॉपर्टी वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे येथे लाईट व पाणी उपलब्ध आहे. गुहागर नगरपंचायतचं नळ कनेक्शन या प्रॉपर्टीला आहे. हा प्लॉट रोड टच आहे पण रोड साईडला फ्रंटेज कमी असल्यामुळे 4-व्हीलर गाडी प्लॉटमध्ये जात नाही. गाडी बाहेर पार्क करण्यासाठी मोकळा स्पेस आहे. या बंगलोचं टेरेस ओपन आहे त्यामुळे येथून गुहागर शहराचं नयनरम्य सौंदर्य तुम्ही पाहू शकता. या 8 गुंठे आणि 600 स्क्वेअर फूट बंगलोची किंमत जागा मालक 52 लाख सांगत असून किंमत किंचितशी निगोशिएबल सुद्धा आहे. हा प्लॉट खरेदी करण्यासाठी किंवा या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. तसेच नवनवीन प्रॉपर्टी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.